नमस्कार मित्र, मी मयूर। आज आपण आहोत पराशर कृषी पर्यटन केंद्र राजूर या ठिकाणी। या ठिकाणी कालच्या दिवसापासून गेले 2 दिवस आपल्या इथं पाहुणे फिरण्यासाठी आलेले आहेत। कालच्या दिवसामध्ये शेवाया बनवणे असेल, इतर ॲक्टिव्हिटी आपण त्यांच्यासाठी केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळेस शेतकऱ्याच्या गोठ्यावरती जाऊन त्यांना शेतीबद्दल माहिती दिलेली आहे। तर आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आज त्यांना सकाळी ट्रेकिंगसाठी देखील आपण नेलेलं होतं। त्यानंतर एक ट्रॅक्टर राईडसुद्धा देखील त्यांना आपण दिलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया खेडेगावातल्या गोष्टी व इथली खाद्य संस्कृती त्यांना कशी वाटते। नमस्कार मित्र, आज आपण पराशर कृषी पर्यटन केंद्र राजूर या ठिकाणी आहोत। आपण पाहतो की काल गेले 2 दिवस आपल्याकडे पाहुणे फिरण्यासाठी आलेले आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना गावाकडच्या गोष्टी कशा वाटल्या। तर आपण या ताईंकडे प्रथम जाऊया, नक्की त्या सांगतील। तर कसं वाटतं तुम्हाला इकडे तुम्ही फिरायला आले त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा। भरपूर छान आहे, जागा पाहण्यासारखी आहे। ज्यांना गावं खूप लांब लांब आहेत त्यांच्यासाठी तर खूपच जवळचं पर्यटन स्थळ आहे हे। जसं आम्ही काल उतरलो त्यानंतर भरपूर गोष्टी बघितल्या। त्याच्या सकाळी आम्ही हरणं बघायला गेलो, त्याकरता आता आम्ही हे करतो आहे म्हणजे राईड करतो आहे। आणि त्याच्या थ्रू त्यांनी आम्हाला केळीची बाग, द्राक्षाचे बाग, त्यानंतर इथे धरणं कशा तऱ्हेने पाणी साठवून ठेवले आहे ते सगळं दाखवलं। आणि हे जे भाऊ आहेत ते पण खूप चांगल्या तऱ्हेने गाईड करतात आम्हाला, म्हणजे जे काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या आयुर्वेदिक औषधी आहेत त्या पण काढतात। सगळे भरपूर छान आहे। तर आपण पुढे जाऊया, सरांना देखील विचारूया तुमचा एक्सपिरिमेशन काय, तुम्हाला कसं वाटतं इकडे। आम्ही ॲक्च्युली 2 दिवसांपूर्वी चालू होतो पण असं वाटतं की चूक केली, अजून आठवडाभर राहायला पाहिजे होतं। अच्छा अच्छा। मुलीचे क्लासेस असल्यामुळे मला जमलं नाही। आम्ही आल्यानंतर चांगल्या प्रकारे जंगी स्वागत झालं, ते मंचरची कडक टोपी आणण्यात आली आणि स्वागत माझ्या दादांनी सगळ्यांचं केलं। त्यानंतर थोडं रेस्ट केल्यानंतर संध्याकाळी आम्ही फेरपट्टा मारला आणि आजूबाजूला फिरण्यासारखं बरंच आहे। शेतीतले सगळे कामं पाहायला मिळाले, तिथे शेवया तयार केल्या आम्ही, ते म्हणाले आम्हाला खायला देणार पण अजून दिले नाही पण देतील। आज सकाळ तर खूपच छान झाली, सकाळी ट्रेकिंग झाली आमची छान। त्या ट्रेकिंगमध्ये हरणं तर दिसले पण अभ्रक वगैरे वेगवेगळे दगड पण पाहायला मिळाले। त्याच्यानंतर आम्ही आता ट्रॅक्टरवरून फेरपट्टा मारताना पाटाचं पाणी आणि छोटे छोटे वेगवेगळे पक्षी जे कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही ते सगळे पाहायला मिळत आहेत, छान वाटतं। तर आपण पुढे जाऊया, मॅडम तुम्ही सांगा इथे तुम्ही आला तर तुम्हाला इथल्या खाद्य संस्कृतीबद्दल काय वाटतं, इथले जेवण वगैरे कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्या। इथे आलो आम्ही, स्वागत तसं सांगितलं तसं खूप छान केलं। पहिला चहा जो आम्ही घेतला, नाश्ता झाला आधी, घरगुती चवीचे पोहे होते, अतिशय सुरेख आम्हाला आवडणारा गवती चहा मी आज परत त्यांना तो मागितला, परत तसंच मिळाला, अतिशय छान चहा मिळाला। ओव्हरऑल जेवण हे महाराष्ट्रीयन पद्धतीचं घरगुती चवीचं स्वच्छता मेंटेन करून दिलेलं वाटलं आम्हाला, म्हणजे माझी दोन छोटी मुलं, छोटा मुलगा तर खूपच लहान आहे, त्यांनीही ते आवडीने खाल्लं। आणि इथे आल्यावर मोकळा श्वास घेतोय आम्ही सगळेजण, शेतातली हवा, भरपूर झाडं त्यांनी मेंटेन केली आहेत त्यांच्या परिसरामध्ये पराशरमध्ये, आणि त्याचा खूप आनंद मिळतो आहे। शेतामधली छोटी छोटी कामं डिटेलिंग बघायला मिळत आहेत त्याचाही खूप आनंद वाटतोय। एकदा आपण पुढे जाऊयात। सर आप कहां से आए हो, पहले आपके बारे में बताओ। मैं मुंबई से आया हूँ। हाँ। घाटकोपर से। आपका प्रॉपर गांव कौन सा, नेटिव कौन सा है? कच्छ है। गुजरात? गुजरात। हाँ, तो आप बताओ, आपकी भाषा में ये बताओ, आपको इधर का एक्सपेरिमेंटेशन कैसा लगा है? हम तो कच्छ में जाते तो रण के सिवाय कुछ होता नहीं है। हाँ। और ग्रीनरीज तो हम देखा नहीं है उधर इतना। हाँ। यहाँ देखा तो ऐसा लग रहा है कि कुछ नया देखा अपने कुछ। हाँ। और इधर अपन आने के बाद ऐसा लगा कि भाई हम आया तो कुछ ऐसा फुकट नहीं गया, आँखों थक गई हमारे देख के देख के, कुछ नया एक्सपीरियंस भी मिल गया इधर। अच्छा। जानवर भी देखे हमने और खुशी का सब अलग अलग टाइप देखे सब देखा गया, सब बहुत अच्छा लगा, मजा आया, फिर से आने का मन हो रहा है इधर। हम सेकंड टाइम जरूर आएंगे इधर, दूसरे दोस्त को भी लेके आएंगे साथ में। धन्यवाद। तर पुढील दादांना विचारू द्या, इथले वातावरण खेडेगावचं कसं वाटतं तुम्हाला, काय सांगाल थोडक्यात जरा। अतिशय साधं सोपं जीवन, गावाकडचं जीवन 2 दिवसापासून अनुभवतो,
काल रात्री एका गावाकडच्या घरात काय काय करतात, म्हणजे दूध काढणं, जनावरांची निगा राखणं, वेगवेगळी शेती, ते सर्व आवडते. आज सकाळी ट्रेकिंगला गेलेलो, तिकडे आम्हाला हरणं दिसली. आल्यावर मस्तपैकी नाश्ता झाला, जेवण त्याचं पण एक वेगळीच चव आहे, कारण की गावाकडचं चुलीवरचं जेवण असते त्याची एक वेगळी चव आहे. आणि झाडं फुलं वेगवेगळ्या तऱ्हेची जी नॉर्मली आपल्याला शहरात बघायला भेटत नाही ती बघायला भेटते.